काँग्रेस आमदार पोहोचला अशोक चव्हाणांच्या भेटीला, पक्षाकडून कारवाई अटळ। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागलाय। या निवडणूक निकालानंतर काँग्रेस आक्रमक भूमिकेत असून क्रॉस वोटिंग करणाऱ्या 5 ते 7 आमदारांवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। ज्या आमदारांनी पक्षादेश डावलला त्या आमदारांच्या यादीत नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्याही नावाची चर्चा आहे। अशातच आज जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेले नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे। जितेश अंतापूरकर हे सुरुवातीपासूनच अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे काही आमदार त्यांच्या सोबत जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र पक्षांतर बंदी कायद्यामुळे या आमदारांनी लगेच भाजप प्रवेश करणं टाळलं आणि ते काँग्रेस सोबतच राहिले। मात्र विधान परिषद निवडणुकीत सदर आमदारांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडून देण्यात आलेला आदेश डावलला दिसत आहे, त्यामुळे आता पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवर आमदार अंतापूरकर यांनी अशोक चव्हाणांची भेट घेतली असून ते आगामी काळात काय निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।